हॅलो फ्रेंड्स, तर पावनखिंड हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचा आज चित्रपटगृहामध्ये त्यासोबतच बॉक्स ऑफिसवरती 19वा दिवस जे आहे ते चालू आहे। तर चित्रपटाचे आज आपण टोटल 19व्या दिवसाचे कलेक्शन त्यासोबतच 19व्या दिवशी चित्रपटाने एकूण किती कलेक्शन केले आहे ते जाणून घेऊया। तर मित्रांनो, पावनखिंड हा जो चित्रपट आहे 18 फेब्रुवारीपासून चित्रपटगृहांमध्ये लागलेला आहे। दिवसेंदिवस चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती चांगले कलेक्शन करत आहे। 5.5/3 स्टार रिव्ह्यू चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर मिळाले होते, जे की एक चांगले रिव्ह्यू आहेत। मित्रांनो, हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे ते दिग्पाल लांजेकर यांनी केले होते। या चित्रपटामध्ये आपल्याला अजय पुरकर, त्यासोबतच चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी यासारखे कलाकार जे आहेत ते अभिनय करताना दिसले होते। हा जो चित्रपट आहे मित्रांनो, हा हिस्टॉरिकल असा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड कशी जिंकली होती ते आपण या चित्रपटामध्ये पूर्ण पाहू शकतो। हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचे बजेट जर पाहिले तर 10 कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट आहे। रिलीजपासूनच चित्रपट जो आहे चित्रपटगृहांमध्ये व बॉक्स ऑफिसवरती नवीन नवीन रेकॉर्ड व इतिहास रचत आहे। चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1500 शोज मिळत मराठी इंडस्ट्रीतील आतापर्यंत सर्वात जास्त शोज मिळवण्याचा रेकॉर्ड जे आहे निर्माण केला आहे। त्यासोबतच रविवारी 1910 शोज मिळत त्या दिवशी चित्रपटाने सर्वात जास्त शोज मिळवण्याचा रेकॉर्ड जे आहे आपल्या नावी केला आहे, कारण की आतापर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये एवढे शोज कोणत्याच चित्रपटाला मिळालेले नव्हते। राहिले चित्रपटाची कलेक्शनची गोष्ट, पहिल्या दिवशी चित्रपटाने 1.25 कोटी कलेक्शन केले होते व पहिल्या आठवड्यामध्ये चित्रपटाचे कलेक्शन 12.17 कोटी झाले होते। पहिल्या आठवड्याच्या आतच चित्रपटाने त्याचे पूर्ण बजेट जे आहे ते पूर्णपणे रिकवर केले होते व चित्रपट सुपरहिट ठरला होता। दुसऱ्या आठवड्यामध्ये चित्रपटाचे कलेक्शन वापस थोडे कमी होऊन फक्त 10 कोटी रुपये झाले। मित्रांनो, फक्त मनावर तर शोभणार नाही, परंतु चित्रपटाचे कलेक्शन जे दुसऱ्या आठवड्यात जवळपास 10 कोटी रुपये झाले। पहिल्या आठवड्यात 12, दुसऱ्या आठवड्यात 10 कोटी व तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाचा आज 19वा दिवस आहे, तर 19व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन जे आहे ते 60 लाख रुपये होत आहे। असे म्हणून चित्रपटाचे 19 दिवसांचे कलेक्शन जे आहे ते 28.10 कोटी रुपये झाले आहे, जे की चित्रपट जो आहे चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतात ब्लॉकबस्टर ठरला आहे। मित्रांनो, 2022 मधील आतापर्यंत सर्वात जास्त कलेक्शन करणारा हा चित्रपट ठरला आहे, कारण की यापूर्वी झोंबीवली या चित्रपटाने 2022 मध्ये सर्वात जास्त कलेक्शन केले होते। त्यानंतर हा चित्रपट आहे, त्यानंतर मित्रांनो त्या चित्रपटाच्या रेकॉर्डमध्ये हा चित्रपट जो आहे 2022 मधील सर्वात जास्त कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।